पुणे ग्रामीण परिसरात वाढती गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांपुढे एक आव्हान ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये ग्रामीण परिसरात एटीएम लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच लोणी काळभोर हद्दीत एटीएम लूटमार करणाऱ्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून अधिकचे गुन्हे उघडकीस आले असून खडकी आणि इतर परिसरातील त्यांनी एटीएम लुटीच्या घटना केल्याचे मान्य केले आहे. गणेश बाळू लेकरे, संकेत काकडे, किरणदादा गादे असे आरोपींची नावे आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेले साहित्य ताब्यात घेतलेत. मागील काही काळात लोणी काळभोर आणि पुणे ग्रामीणच्या परिसरात एटीएमच्या चोरीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाले होते, काही ठिकाणी सक्सेसफुली झाले होते. तर त्या दृष्टीने माननीय एसपी साहेबांच्या आदेशानं आम्ही आणि आमच्या पोलीस स्टेशनचे जे DB पथक आहे ते हे आरोपी पकडण्यासाठी प्रयत्नशील होतो. ते यामध्ये API महानोर आणि API बनगर आणि त्यांच्या टीमने मागच्या काही कालावधीपूर्वी उर्वी कांचनमध्ये जे ATM चोरण्याचा प्रयत्न झाला होता त्याचा तपास करत असताना त्याच प्रकारच्या प्रयत्न दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला आहे हे पाहून त्या ठिकाणी जे ऑक्सिजन सिलेंडर मिळालं होतं त्या सिलेंडरच्या दुकानदारांच्याकडे चौकशी करून अजून आरोपींचा माग काढून 2-3 दिवस बराच काळ ते त्या आरोपींच्या मागावर होते आणि मोठ्या शिताफीनं त्यांनी हे आरोपी पकडलेले आहेत. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे DB पथक, DBचे इन्चार्ज महानोर आणि PI बनगर यांचं अभिनंदन आहे आणि त्यांचं SP साहेबांनी खूप कौतुकसुद्धा केलेलं आहे.